नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. काल तुमची डिप्लोमाची प्रोविजनल मेरिट लिस्ट आउट झालेली आहे, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. पण त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी डिप्लोमाच्या आणि डिग्रीच्या मुलांसाठी मी काही व्हिडिओ करतो, त्याच्यामध्ये तुम्ही ही प्लेलिस्ट पाहू शकता. तसंच मी आधी फर्स्ट इयरच्या मुलांसाठी काही व्हिडिओ केले होते की तुमची ॲडमिशन प्रोसेस लांबत होती तर त्या दरम्यान तुम्ही काय करायला पाहिजे, हा मी एक व्हिडिओ केला होता. तर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण की मी लवकरच फर्स्ट इयर डिप्लोमाचे मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करणार आहे. आणि आज काय करू, आता आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया. तुम्ही गुगलमध्ये गेल्यानंतर इथे टाका DTE महाराष्ट्र 2020. इथे गेल्यानंतर तुम्ही या जे फ्रंट पहिलं जे टॅब आहे त्या टॅबला क्लिक करा. इथे तुम्हाला दिसेल की पोस्ट SSC वगैरे ॲडमिशन 2021. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर येता. या पेजवर आल्यानंतर इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनला काय करा, तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर येताल. या पेजवर आल्यानंतर तुमचा जो काही DIN नंबर वगैरे आहे तो तुम्ही इथे एंटर करा. इथे एंटर केल्यानंतर तुम्ही मेन तुमच्या पेजवर जाताल. मी ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही या पेजवर येता. या पेजवर तुम्हाला तुमच्या डिटेल्स दिसतील. तर इथे एक प्रोविजनल मेरिट लिस्टचं ऑप्शन आहे. प्रोविजनल मेरिट लिस्टला इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सगळे डिटेल्स दिसतील. इथे की वरच्या साईडला तुमचे सगळे मार्क्स वगैरे आहेत, 10th मॅथ्सला किती आहे, सायन्सला किती आहे. तर इथं प्रोविजनल मेरिट स्टेटस इज स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर. स्टेट लेवल म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा नंबर इथे तुमचा 58,804. होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर आहे, म्हणजे तुम्ही होम डिस्ट्रिक्टमध्ये असताल. आता हे औरंगाबादचं आहे तर हे या विद्यार्थ्याचा नंबर आहे 2,804 आहे. त्याचवेळेस स्टेट लेवल TFW आहे. TFW म्हणजे काय, ट्युशन फीस वेवर स्कीम. याच्यामध्ये याचा नंबर किती आहे, जनरल मेरिट नंबर 14,071 आहे. आणि त्याच लेवल स्टेट लेवल EWS इकॉनॉमिक विकर सेक्शनमध्ये याचा नंबर आहे 2,014. तर तुम्ही तुमच्या होम डिस्ट्रिक्टसाठी चेक करू शकता की तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस टाकायचे आहेत, काय तुम्ही त्याचं तुमची एक कॅप राऊंडची लिस्ट तयार करू शकता. कॅप राऊंडमध्ये कॉलेजेस कसे टाकायचे याचं पण मी खूप लवकर व्हिडिओ तयार करणार आहे. थँक्यू.